नमस्कार। पावसाळा सुरू झाला की विकेंडला बाहेर जायचं आणि मस्त गरमागरम चटपटीत पदार्थ खायची आपल्याला पूर्वी सवय होती, पण आता आपण असं करू शकत नाही। तर हेच चटपटीत पदार्थ आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करू शकतो। त्यातला सगळ्यांचा आवडता सामोसा आज आपण घरच्या घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत। बाहेरून मस्त क्रिस्पी क्रिस्पी आणि आतमध्ये बटाट्याचं मस्त स्टफिंग, जरूर करून बघा। चला तर मग आता बघायचा पण हा कसा बनवायचा आहे। तर आपण सामोसाच्या वरच्या कवरिंगसाठी कणिक भिजवूया। त्याच्यासाठी मी इथे 1 कप मैदा घेतला आहे। याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, 1 छोटा चमचा ओवा घालायचा आहे आणि मी इथे साजूक तुपाचा वापर केला आहे। तर आपण इथे 2 टेबलस्पून साजूक तूप घालायचं आहे आणि हे सगळं हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तूप सगळीकडे छान मिक्स झालं पाहिजे आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा टाईट डो बनवायचा आहे आणि हे आपल्याला 30 मिनिटं झाकून ठेवायचं आहे। आता आपण सामोसामध्ये घालण्यासाठी सारण बनवणार आहोत। तर सारणासाठी मी इथे 1 मोठा चमचा तेल घेतलं आहे। याच्यामध्ये 1/2 वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा छान परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला की ह्याच्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत। हे पण छान परतून घ्यायचं आहे, ह्याचा कच्चा स्वाद गेला पाहिजे। आणि इथे मी 2 हिरव्या मिरच्या आहेत बारीक चिरलेल्या, त्या घातल्यात आणि 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं की ह्याच्यामध्ये 1 वाटी मटारचे दाणे घालायचे आहेत। मी इथे फ्रोझन मटार घेतलेत आणि याला झाकण ठेवून चांगलं 2 ते 3 मिनिटं शिजू द्यायचं आहे। मटार शिजले की ह्याच्यामध्ये आपण आमचूर पावडर घालणार आहोत 1 छोटा चमचा, गरम मसाला आणि तिखट घालणार आहोत 2 मोठे चमचे आणि धणे पूड घालणार आहोत 2 मोठे चमचे। आता हे सगळे मसाले छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये मीडियम साईजचे 2 उकडलेले बटाटे हाताने कुस्करून घालायचे आहेत। आणि हे घालून झालं की याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळे मसाले बटाट्यामध्ये छान मिक्स करायचे आहेत। हे सगळे मसाले आणि बटाटा मिक्स झाला की आपलं स्टफिंग तयार आहे। आता हे गार होण्यासाठी आपण एका भांड्यात काढून ठेवायचे। आता आपण सामोसे करायला घेऊया। भिजवलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। तर 1 छोटा गोळा घ्यायचा आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवला आहे तितपत मोठा आणि पातळ आपल्याला लाटून घ्यायचा आहे। त्याला मधोमध आपल्याला काप द्यायचा आहे आणि समान 2 भाग करून घ्यायचेत आणि 1 भाग हातामध्ये उचलून घ्यायचा आहे आणि एका साईडनी तो आपल्याला बंद करून घ्यायचा आहे बोटाने दाबून आणि त्याचा कोन बनवायचा आहे। या कोनामध्ये आपल्याला साधारण 2 चमचे स्टफिंग घालायचे आहे आणि दाबून घ्यायचं आहे हे स्टफिंग। आणि मी दाखवलं तसं चिमटीत धरून ह्याला आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि सगळ्या साईडनी पाणी लावून आपल्याला ही सामोसाची साईड बंद करून घ्यायची आहे। चिमटीमध्ये दाबून अतिशय चांगल्या पद्धतीने याला बंद करायचं आहे, नाहीतर तळताना सारण बाहेर येतो। आता आपला हा सामोसा तयार आहे। मागूनही पॅक बंद केलं आहे आणि वरची साईडही छान पॅक झाली आहे। आता आपण असे सगळे सामोसे बनवून घ्यायचे आहेत। आता हे सामोसे तळण्यासाठी तयार आहेत। हे सामोसे करतानाच मी तेल तापायला ठेवलं होतं। तेल तापेपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे आणि नंतर मीडियम फ्लेमवरती आपल्याला सगळे सामोसे छान तांबूस रंगावरती तळून घ्यायचे। बघितलं किती छान सामोसे तयार झाले, त्याच्यावरती तुम्हाला बबल्स पण आलेले दिसणार नाही, इतकं छान आवरण तयार झाले। अतिशय क्रिस्पी आणि सुंदर रंग आलाय, जरूर करून बघा। आणि अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्यावेळी मी अशाच छान छान रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल। थँक्यू।